टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. हॅलो, सचिन भाई पवार का? हा बोलतोय. बर, सचिन भाई पवार, तुमचे कार्यक्रम नेहमी बघतो, बर. खूप छान करता तुम्ही कार्य, म्हणजे असं काम कार्य करता की आपल्या खरंच समाजासाठी तुम्ही इतके भारी भारी कार्यक्रम करता, बर. म्हणजे मी नेहमी सारखे तुमचे कार्यक्रम बघतो. अरे बापरे, तुम्ही भयानक काम करता, अशी गरज आहे आपल्या खरंच आपल्या समाजासाठी. धन्यवाद धन्यवाद. कोण बोलते आपण? मी व्यंकट भोसले बोलतो, लातूरवरून. व्यंकट भोसले. बर दादा, काय काम करता आपण? मी ड्रायव्हर आहे भैया. ड्रावर. बर, कुठल्या गाडीचा ड्रावर? अशोक लेलँड यंत्रा, कुठलीही गाडी. बर बर बर. तुम्ही स्वतःची गाडी दुसऱ्याची गाडीवर? नाही, संडेस मिल्क नाही का पाण्याची, संडेस बॉटल, हो हो, आनंद मिल्क एजन्सी, हो हो. त्या कंपनीमध्ये कामाला 10 वर्ष झाले. मी तुमचे कार्यक्रम बघतो, लगेच फोन लावतो तुम्हाला. बर. मी नेहमी तुमचे कार्यक्रम बघतो. अरे बापरे, भयानक काम करता तुम्ही, खरंच मला तुमचा आदर्श घ्यावा वाटतो. धन्यवाद धन्यवाद. आणि तुम्ही कुठल्या समाजात येत? मी भोसले सर, मराठा. बर. आणि मी जे काम करतोय फक्त आपल्या समाजासाठी काम करत नाही, मी जात पात बघून काम करत नाही. मी आपलं जे 18 पगडे जातात, आपल्या जे जेवढे 18 पगड्यापेक्षा जास्त पगडे जात जाते, प्रत्येक जातीच्या जातीमध्ये एक एक पगडे वेगळे, व्हिजेंटी मध्ये वेगळे, ओबीसी मध्ये सुद्धा वेगळे जातात, मध्ये माहितीये का, हो, एससी समाजामध्ये पण वेगळे आहेत, बरोबर. तुमच्याकडे आपले आपले मराठ्यामध्ये पण सुद्धा वेगळे जातात, बरोबर. 11 मासे 12 मासे, बरोबर. हो हो असे प्रत्येक जातीसाठी काम करतोय मी. हो म्हणजे ह्याच्यामध्ये जात पात काय बघत नाही. आम्ही टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सर्व जाती धर्माला घेऊन आम्ही काम करतो दादा. सर्व धर्म समभाव, समान समान धर्म, समान समभाव म्हणजे समान, त्यामध्ये आला शब्द. आणि ह्याच्यामध्ये जात पात बघून आम्ही काम करत नसतो. नाही नाही. आणि माणूस की फक्त हेच स्वप्न मोठी गोष्ट आहे. हे खरंच आपल्याला म्हणजे गरज, तुमच्यासारख्या माणसाचे जितके करीन तितके कमीच आहे सर. हो ना दादा, हो ना. इतके छान काम करता तुम्ही, गरीब गोराच्या किती सवाल असू द्या, कोणाचं काय असेल, कोणाचे काय अडचण, पण तिथं तुम्ही तिथं फोन करणार, तिथं पदशी तिथं नियोजन लावणार, पोलिसाशी संपर्क घेणार, किती अडचणी असल्या तरी एवढं दूर करता तुम्ही रात्री बेरात्री. खरंच भैया, तुमचं मला आदर्श घेऊ. धन्यवाद धन्यवाद. काय सांगाव, कोणाला सांगाव. आता आपण ह्या फील्ड मध्ये उतरलो, आपण या फील्ड मध्ये प्रत्येक अडचणी असतात. नाही नाही, तुम्ही अडचणीला सांभाळ होऊन सुद्धा समोरला घेऊन जाऊन सगळ्यांना मदत करत असतो. हो हो भैया, तुमचे खरंच तुमचे अभिमान आहेत. मला अभिमान वाटतो तुम्हाला. कसं तुमचे कार्यक्रम बघायसुद्धा मी असं उत्कृष्ट बघतो, असं 2-2, 3-3 घंटे असं कार्यक्रम बघतो तुमचे मी. धन्यवाद दादा, मनापासून खूप खूप धन्यवाद. वय किती दादा तुमचं? माझं बघा तर जवळपास 60 च्या पुढे हाऊ. वा वा वा, खूपच अनुभव तुम्हाला ह्याच्यामध्ये. नाही मी सर, म्हणजे जवळजवळ 5-6 वर्षांनी बघतो, आजच नाही, 5-6 वर्षांनी. तुमचं? मी अनपढ आहे भैया. अनपढ म्हणजे युट्यूब म्हणजे संपूर्ण सोशल मीडियाचा जमाना आहे म्हणलं सगळं तुम्हाला कळते, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम. हो हो, समजा कळतंय. अच्छा 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 अच्छा. मी बाकी काय बघत नाही, ते इंस्टाग्राम हे आपलं काय कळत नाही, पण मी तुमचे कार्यक्रम नित्य नेहमान बघतो, 2-2.5 घंटे 2-2.5 घंटे नेहमान. धन्यवाद धन्यवाद. फेसबुकवर बघतो का युट्यूबवर? युट्यूबवर बघतो. युट्यूबवर. अच्छा अच्छा अच्छा. लय मला तुमचं खरंच मला इतकं चांगलं पटलंय की तुमचं कार्य असे माणसं आपल्या समाजासाठी कितीतरी माणसं पाहिजे असे खरंच. आहेत ना दादा, आहेत. तसं मी काम करतोय ना, तसंच मुलांना जे युवक मुलं असतात ते जुडतात, ते युवक मुलांना पहिले अगोदर मी काम शिकवतो, पण काम शिकवायच्या अगोदर पहिले त्यांचे पूर्ण अडचणी जाणून घेतो मी. आई वडील काय करतात बाबा, आपले पूर्ण परिस्थिती कशी आहे, ओके, परिस्थितीनुसार मी त्यांना पूर्ण काम शिकवून त्यांना मार्गदर्शन देऊन. माणूस चुकतो, काही दारू पिलेले माणसं पण सुद्धा ग्रुप मध्ये येतात, पण त्यांना माणूस चुकतो ना, बरोबर. एकदा त्यांना संधी पण द्यायला, त्यांना पूर्ण मार्गदर्शन देऊन त्यांना आणखी एकदा काम करण्याची पूर्ण संधी दिली असतो. आणि जे युवक मुलं जे जुडतात त्यांना पूर्ण परिस्थिती त्यांच्या घरातले विचारून जाणूनबुजून करून मग त्यांना ह्याच्यामध्ये उतरवतो. डायरेक्ट त्यांच्या घरातली अडचण काय असेल तर पहिले घरामध्ये लक्ष दे म्हणतो, नंतर तुम्ही ग्रुपमध्ये ग्रुपच्या माध्यमातून सहकार्य करा लोकांना. हे आपलं एक मार्गदर्शन त्यांना शिकवत असतो, जात पात बघू नका, बिंदास तुम्ही काम करू शकता. फक्त बस एवढंच की आपल्या ग्रुपच्या माध्यमातून काही चुकीची घटना घडू नये, काही चुकीचं काम घडू नये, एवढं त्यांना शिकवून असतो आपलं. माणूस आज आहे तर उद्या नाही, होय ना.
काही नाही सर, माणसाचं काही नाही. आज आहे ना उद्या नको, माझ माझ तुझं भांडणं हे ते काही नाही बघा. पण लोकांना कळत नाही, उगत अति होतय. बरोबर ना, बरोबर दादा, बरोबर. मी 6 महिन्यानं फोन लावतो तुम्हाला, ते फोन बिझी बिझी येत आहे. नाही नाही दादा, चालूच आहे नंबर, कसं माहितीये का? नाही नंबर चालू तुमचा, पण तुमच्या मागे भरपूर काम आहे. हा बस, तुम्हाला, तुम्ही समजदार माणूस, तुम्हाला कळाला. आम्ही काय रिकामट्याकडे बघणार तुम्हाला फोन लावणार, पण तुमच्या मागे किती या पाही समजाने जाणलं पाहिजे ना. एवढं फोन येतात ना दादा, काही सांगूच नाही तुम्हाला, काय सांगावं, रात्र बेरात्र तुम्हाला काही बोलूच नाही. नाही 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 मी बघतो कधी बी तुमचा फोन चालूच असतं, की रात्र असो बेरात्र असो, ते काही टायमिंगच नाही त्या फोनचा. नाही नाही खूप छान करतात तुम्ही काम जगासाठी. बापरे मला ते आनंद होत आहे की तुमचं ते बघूनच मला इतकं हे वाटतं की तुम्हाला जेवायला खायला वेळ कधी मिळत असेल. तुम्ही समाजासाठी एवढं सहकार्य करता म्हणल्यावर भरपूर 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 काय सांगावं दादा, भरपूर होत असते मॅटर मागे, एवढे एवढे लोकांचे कुठं नाही ना, काही सांगूच नाही. हो मी बघतोच आता लातूरची आहे, म्हणजे पूर्ण भारतातली पूर्ण जिल्ह्यातली मुंबई पुणे टोटल फोन मी बघतो तुमचे, पूर्ण बघतो पूर्ण कार्यक्रम बघतो मी शेवटपर्यंत. सगळीकडे सगळीकडे कार्यक्रम पूर्ण अक्षरशः एवढं एवढं मार्ग असतात ना मागं, काही सांगू नाही. हो 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 पूर्ण मार्ग कसे असतात माहितीये का, एक मवळ, ते मवळ असते आपलं बरोबर, हो 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 मवळावरती मासे किती असतात भरपूर मासे असतात. तसेच फोन असतात माझ्या मागे, नाही भरपूर आहे एक कुठं ना झाला की हर एक नमुनेचे तिथे मासे असतात, काळी पिवळी काही नाही. तुमचा वेगळे फोन चालू असला तरी फोनवर फोन मेसेज पडते ते देणं देणं देणं. भरपूर भरपूर भरपूर. हो हो आता ह्या फील्ड मध्ये आपण शिरलो, हो हो माग पण येतात नाही आणि आपल्याला पुढे जाता जायचंय. नाही पण तुम्ही आणि एवढे लोकांना संघर्ष करून, एवढ्या लोकांना स्ट्रगल करून आणखी चालूच आहे आपलं काम. आणि समोरच्या माणसाचं पण म्हणणं तुम्ही ऐकून घेतात, असं की बाबा वर्दळेल सुद्धा येत नाही इतकं प्रेमानं बोलता तुम्ही, की समोरचा माणूस तुम्हाला वाकडं बोलतो तरी तुम्ही समजूनच बोलता त्यांना. असे नाही समजून सांगणं आपलं आपलं कर्तव्य आहे. माझ्या गुरुचं शिकवण आहे, टायगर ग्रुप राष्ट्रीय संस्थापक जालेंद्र भाऊ जाधव, हे माझं गुरुचं शिकवण लोकांपर्यंत टायगर ग्रुपच्या माध्यमातून मदत पोहोचवतोय. त्यांचे लहान भाऊ टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पहिल्यांदा तानाजी भाऊ जाधव, ह्या दोन्ही देवांच्यामुळे आज पूर्ण भारतभर काम करतोय दादा. खूप छान काम करता मला शिकवलं पूर्ण काम पूर्ण हे जालेंद्र भाऊ टायगर ग्रुपचे राष्ट्रीय संस्थापक, त्या माणसाने मला शिकवलं कुठल्या अधिकाऱ्याला कसं बोलायचं, काय करायचं, लोकांना कसं अडचणी दूर करायची, आपल्याकडून त्यांना मी करत असतो आणि करत राहणार पण ह्याच्या पुढे पण. नाही पण तुम्ही खूप छान बोलता बाबा समोरच्या माणसाला, असं राग न येण्यासारखं त्याच्या पोटात शिरून इतकं गोड बोलता की त्याला बरोबर त्यांना लाईन वर येतो तो माणूस. धन्यवाद आता, धन्यवाद. आपण काय आता गाडी चालवतोय का बंद केलं ह्या वयामध्ये? चालू आहे सध्या, चालूच आहे. आणि मुलं किती तुम्हाला? 2 मुलं आहेत. बर बर, काय करत आपली मुलं? एक मुलगा ते तिला सर्व कारखान्या लागला आता 2 वर्ष झालं. बर बर. एक मुलाच्या तर 10वी संपली. बर, 10वी आता संपले. हो मी मूळ बेलकुंचा आहे. बेल कुठं लगाव आहे? यावसा तालुक्यात. अच्छा अच्छा, हा हा हा, माहिती माहिती, हेच पोरती आपले. हो आणि माझं ही कुलदैवत नळदुर्गच आहे. अच्छा, खंडोबा. खंडोबा. वा वा वा, मी तिथे आल्या तुमची भेट घेईन एखाद्या दिवस. कुठेही विचारलो का टायगर ग्रुपचं ऑफिस कुठे आहे, सचिन भैया पवारला ओळखता का टायगर ग्रुप, सांगतील तुम्हाला. सर्च केलं अहो अख्खा भारत ओळखतो तुम्हाला, अख्खा भारत ओळखतोय. असं कोणी नाही की सचिन भैयाला कोणी ओळखत नाही, असं कुठेही नाही. नाही नाही नाही, ओळखणार ओळखणार दादा, कारण का एक एक लोक असतात, आपण काम करतो, लोकांचे वाईट नजर असतात तरी पण सुद्धा आपण करत असतो. कसे असते, चार जण चार घरचे चार असतात, पण चांगले कार्य करणाऱ्या माणसाला कोणीही असं म्हणू शकत नाही, घेत नाहीत. नाही 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 बाबा, मला इतकं तुमचा आनंद वाटते तुमचे कार्यक्रम बघितल्यावर. बापरे कम्प्लीट मी 2 तास 3 तास 2 तास 3 तास नेहमी बघतो, नेहमी असं नाही. धन्यवाद दादा, मनापासून धन्यवाद. तुम्हाला पण कुठे काय अडचण आली तर सांगा, आवर्जून करू. आणि जे तुमचे लहान मुलगा आहे ना, त्यांना कुठलं चांगलं शिक्षण लावा, शिक्षणाला लागशील कुठे तर लातूरमध्ये चांगलं कुठल्या कॉलेजमध्ये, बघा त्यांचं भविष्य बघा. आता तुम्ही हो भैया कसं आहे, 2 मुलं आहेत, दोन्ही चांगले आहेत सध्या तरी. मी आहे गरीब. बर बर बर. आपलं काय शेती आहे, थोडी 4-5 एकर शेती आहे. मी आता पण पुण्यालाच होतो, आता 10-15 वर्ष झाली तर लातूरला येऊन जागा घेऊन घर बांधलंय, इथंच राहिलाय सध्या, इथंच ड्युटी करतो, इथंच. तुमचा तुमचा आशीर्वाद आहे भैया, छंद छान आहे. छान छान, तुमचा आशीर्वाद माझ्या माझ्यापेक्षा तुमच्या माझ्या वडिलासारखे, तुम्ही
वय तुमचं नाही जास्त आहे, तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू द्या. तुम्हाला कुठेही काही अडचणी येऊ द्या, 1001% आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून 1001% मदत पोहोचण्याचं काम करीन मी. हो हो भैया, तुमचं मी हेच आवश्यक. आपलं आश्वासन राहतं एवढंच. हो हो धन्यवाद भैया. काय अडचण आली तर सांगा. आयुष्यामध्ये हो हो आयुष्य हो खूप सुंदर आहे, काही चुकीची हो घटना घडतात माणसाकडून, चुकी होतात. माणूस हा चुकीचा हो कठपुतळा आहे. ना, होतय ना, होतय ना. काही चुकी झाली तर बी निस्तारून हो घ्यायचं, हो निस्तारून हो घ्यायचा प्रयत्न करायचं चुकी होतात हो माणसाकडे. हो धन्यवाद दादा, धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद. कुठे काय अडचण आली तर सांगा, मदत हो करू तुम्हाला. ओके हो धन्यवाद. ओके ओके.